आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? केंद्र सरकारच्या समाधान योजनेच्या विरोधात नक्षल्यांचे देशव्यापी बंदचे आवाहन। केंद्र सरकारने राबवलेल्या समाधान योजनेला लाभत असलेल्या प्रतिसादामुळे बॅकफूटवर गेलेल्या नक्षलवाद्यांनी आज देशव्यापी बंद पुकारलाय। याचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जाणवते। नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील बेडगाव घाटात ट्रक चालकाला खाली उतरवत ट्रक आडवा लावून तो पेटवल्यानं छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। या घाटावर नक्षलवाद्यांनी झाडे तोडून रस्ता अडवला। या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे। चंद्रपूर येथील रायपूर येथे टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकला बेडगाव घाटावर आज मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास 20 ते 25 जणांच्या संख्येत असलेल्या सशस्त्रधारी नक्षलांनी अडवलं व ट्रक चालकास खाली उतरवून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून त्याला 50 मीटर दूर अंतरावर नेलं। ट्रक रस्त्यावर आडवा करून ट्रकला पेटवून दिल्यानंतर चालकास मोबाईल परत केला व भारत बंदचे पत्रक सोपवून परत जाण्यास सांगितलं। या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅनर बांधून 31 जानेवारीला भारत बंद ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमिटीकडून करण्यात आले। दुसरीकडे जिल्ह्यातील पोटेगाव परिसरात जामगाव येथे रस्ते कामावरील 2 JCB आणि 4 ट्रॅक्टर जाळून नक्षलवाद्यांनी जाळपोळीचे सत्र सुरू ठेवले। दरम्यान जाळपोळ आणि पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांच्या लागोपाठ होत असलेल्या हत्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभं केलं आहे। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।